नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही खूप मजेत असाल. स्वामी कृपेने सगळं काही झकास चाललेलं असेल. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली सगळ्या स्वामी भक्तांना पण डेडिकेटेड आहे, आणि जे थोडंसं स्वामींची प्रचिती आली आहे पण अजून तसे निस्सीम भक्त झालेले नाही आहेत, त्यांच्यासाठी पण आहे हा व्हिडिओ. कारण जर तुम्हाला प्रचिती झालेली आहे तर लवकरच तुम्ही स्वामींचे खूप छान भक्त व्हाल. आणि इतकं भक्तिमय वातावरण होऊन जाईल ना, स्वामीमय वातावरण होऊन जाईल घरात, की तुम्ही विचारही करू शकणार नाही. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की जी लोक माझं चॅनल नवीन बघतात त्यांना माहिती नसेल ही गोष्ट, पण ज्यांनी आधी बघितलेलं आहे त्यांना माहिती असेल की मी केन्यात राहते, आफ्रिकेत राहते, आणि आफ्रिकेतून पण माझ्या छोट्या छोट्या स्वामीसेवा मी तुमच्याबरोबर कधी कधी शेअर करत असते. हिंदीमधून मोस्टली मी ब्लॉग बनवले स्वामीसेवेचे, किंवा कधी कधी मराठीमधून पण बनवले, ते ब्लॉग्स पण तुम्ही बघू शकता. तर आजचा विषय हा खूपच इम्पॉर्टंट, आणि तुम्ही ते सगळं बघितल्यावर तुम्हाला इतकी मजा येणार आहे आणि तुम्हाला वाटणार की अरे वा काय छान गोष्ट दाखवलेली आहे ही. तर आज मी हा व्हिडिओ बनवायचं याच्यासाठी ठरवलं, कारण प्रगट दिनासाठी, म्हणजे स्वामी प्रगट दिन जो आपल्या सगळ्यांचा खूप मोठा सोहळा आहे आणि आपण सगळे स्वामी भक्त प्रगट दिनाची वाट बघत असतो, तर त्याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी जरा 20-25 दिवस आधी बनवते, जेणेकरून तुम्हाला त्या दिवसासाठी खूप मोठी हेल्प होईल. तर विषय हा आहे, म्हणजे मी जास्त आता बोलत नाही कारण तुम्हाला पण एक्साइटमेंट झाली असेल अरे काय आहे विषय. तर विषय हा आहे की आपण जेव्हा स्वामी भक्त होतो किंवा स्वामींची हळूहळू आपल्याला प्रचिती येत जाते, तेव्हा आपल्याला एकदा स्वामी भक्तीमध्ये लीन जेव्हा आपण होतो तर तेव्हा आपल्याला वाटतं जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायला पाहिजे. सेवा आपली चालू असते, तारक मंत्र, गुरुचरित्र आणि माळी, जपमाळ हे सगळं चालू असतं, आणि तेव्हा आपल्या मनात, म्हणजे जेव्हा आपण स्वामी भक्त होतो तेव्हा पहिलंच आपलं टार्गेट हे असतं की आपल्या घरामध्ये स्वामी मूर्ती मला आणायची आहे. स्वामी मूर्ती आणतो, त्यांच्याशी निगडीत पण खूप पुस्तकं आणतो, माळ आणतो, आणि जसं जसं आपण स्वामी भक्तीमध्ये लीन होत जातो तसं जसं आपण मोठमोठ्या फ्रेम्स लावायला आपल्या इच्छा वाढतात की आपण फ्रेम आणूया स्वामींची एक छान, किंवा दरवाज्यावर एंट्री केल्या स्वामी असे समोर दिसायला पाहिजेत. तर ह्या इच्छा ना आपोआप होतात आपल्याला. ते काय स्वामी म्हणजे ते स्वामीच सांगतात, ते भक्तीमध्येच होतं, त्याच्यामध्ये काही दुजोरं नाही आहे त्याला, पण असं त्या आपोआप गोष्टी घडत जातात. आणि आपण एवढे स्वामीमय होतो किंवा एवढं आपल्याला त्यांच्याविषयीचं प्रेम हे आपल्या प्रत्येक घरामध्ये, गाडीत, ऑफिसमध्ये, प्रत्येक ठिकाणी ते दिसून येतं, कारण आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामीच हवे असतात, की घराच्या आपल्या देवघरात स्वामी हवे असतात, आपल्याला आपल्या गाडीमध्ये स्वामी हवे असतात, आपल्या मुलांचे पहिला दिवस आहे शाळेचा तर त्याच्यावर आपण श्री स्वामी समर्थ लिहितो, आणि आपलं कुठलंही चांगल्या दिवसाची, चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल, घरात नवीन वस्तू आणायची असेल तर आपण गुरुवारी सुरू करतो. म्हणजे मी तरी असं मला वाटतं की गुरुवारी गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि स्पेशली माझं जेव्हा दोन्ही मुलं झाली तर तेव्हा मी त्यांचं म्हणजे जी डेट फिक्स करायची होती, कारण सिझेरियन झालेलं, तर ते मी गुरुवारीच फिक्स केलं, कारण मला गुरुवारच करायचं होतं की गुरुवारीच माझी दोन्ही मुलं जन्माला यायला पाहिजेत. तर गुरुवारी ती झालेली आहेत. तसं म्हणजे एकदा भक्ती झाली की आपण त्याच्याशी खूप असं तल्लीन होऊन जातो, आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला गुरुवारी करायची असते किंवा समर्थांच्या नावाने सुरू करायची असते. तर खूप बडबड केल्यानंतर आता विषयावर येऊया. आफ्रिकेत असून सुद्धा मी आपले एक दादा आहेत, निलेश दादा साळवी म्हणून, तर त्यांचे काही मुरल्स आहेत, म्हणजे मुरल्स म्हणजे तुम्हाला माहिती असतील की ते आर्टिस्टिक पीस असतात स्वामींचे, इतके सुंदर, इतके कलरफुल आणि इतके आय कॅचिंग आहेत ना, म्हणजे लगेचच लक्ष त्याच्याकडे जाईल असे मुरल्स ते बनवतात, स्वतः बनवतात.
स्वामींच्या नावाची नेम प्लेट, म्हणजे मुरल्स तर फक्त स्वामींचे मुरल्स आहेत, म्हणजे हे ह्याच्याबरोबर मी इकडे तुम्हाला त्याचे फोटो पण टाकते आहे आणि व्हिडिओच्या एंडला पण तुम्हाला ते फोटो मी टाकणार आहे सगळे. तर स्वामींचे सगळे मुरल्स आहेत त्याच्यामध्ये आणि ते जेव्हा तुम्ही घराच्या एंट्रीला लावाल म्हणजे इतके सुंदर वाटतील, किंवा घरात एंट्री करताना फर्स्ट असं जिथे लक्ष जातं तिथे लावाल तर ते अप्रतिम दिसतात. आणि त्याच्यानंतर त्यांचे प्रमुख चार प्रोडक्ट्स आहेत ॲक्च्युली, पण मला त्यांचे सगळेच प्रोडक्ट खूप आवडलेले आहे. तर वॉल हँगिंग्स आहेत, म्हणजे वॉल मुरल्स आहेत त्यांच्याकडे. नेम प्लेट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ते वाक्य आहे, हे घर स्वामींचं आहे आणि स्वामी आम्ही स्वामींच्या घरी राहतो, ते इतकं सुंदर वाटतं ना. आणि खरोखर आहे तसं. तर ह्या वाक्याच्या नेमप्लेट्स आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे याच्या, ते कस्टमाईज पण तुम्ही करून घेऊ शकता, तुम्हाला ज्या प्रकारे हवं आहे त्याप्रकारे ते तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला ते छोटे छोटे फोटोज जे आहेत ते मी टाकणार आहे आणि प्लस व्हिडिओच्या एंडला पण तुम्हाला सगळे फोटो टाकणार आहे मी, तर ते तुम्ही बघू शकता. त्याची साईज, रुंदी, उंची, माप हे सगळं कस्टमाइज होऊ शकतो, तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्या प्रकारे होऊ शकतं. प्लस मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या की एक मुरल्स आहेत, वॉल हँगिंग्स ज्याला म्हणतात, आणि नेम प्लेट्स आहेत. तिसरी गोष्ट त्यांच्याकडे आहे ती म्हणजे ही हे आहे वटवृक्ष स्वामींचं, आणि त्या वटवृक्षाच्या उंचीनुसार किंमत ठरलेली आहे. तर ते सगळी तुम्हाला किमतीची जी डिटेल आहे, बाकीच्या डिटेल्स आहेत, त्या डिटेलमध्ये तुम्हाला निलेश दादा सांगतीलच. पण हे असं छानसं वटवृक्ष आहे आणि त्याच्यावर म्हणजे स्वामींचं आसन तयार केलेलं आहे आणि त्याच्यावर स्वामींची एक छोटीशी मूर्ती येते. तर हेही अप्रतिम चाललेलं आणि ह्याला भरपूर रिस्पॉन्स आहे, खूप लोक हे खरेदी करत आहेत. तर सुंदरच आहे ह्याचे, म्हणजे जितकं मोठं लहान हवं असेल त्यानुसार तुम्ही ते मागू शकता. फायबरचं असल्यामुळे तुम्ही ते धुवू शकता आणि ऑफिस, घरामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही वर्क प्लेसमध्ये, तुमच्या बिझनेसचं कुठे दुकान वगैरे असेल तर तिथेही हे तुम्ही खूप छानपणे सजून ठेवू शकता, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी कायम. आणि डोळ्यासमोर स्वामी असलात ना की मग ते भीतीच जाते, कुठेच्या कुठे पळून जाते भीती कुठल्याही गोष्टीची. तर तुम्ही असं तिथे त्यांना ठेवू शकता. चौथी गोष्ट आहे स्वामींचं मंदिर, एक छोटंसं मंदिर आहे हे बघा इथे दाखवलं आहे मी. तर हे छोटंसं मंदिर हे कस्टमाइज मंदिर आहे, त्यांनी बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक लाईट पेटते आणि इतकं सुंदर, तुम्ही हे मंदिरात पण ठेवू शकता जर तुमचा देवरा खूप मोठा आहे किंवा तुमचं देवघर आहे म्हणजे अख्खी रूम आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. प्लस तुम्ही हे मंदिर गाडीत स्पेशली तुम्ही लावू शकता, अतिशय सुंदर दिसतं हे गाडीमध्ये लावल्यावर पण. आणि तुम्ही कुठेही लावू शकता, म्हणजे कुठेही त्याला सजवू शकता तुम्ही, इतकं सुंदर आहे ते. तुम्हाला त्या देवाऱ्याचं जे डिझाईन आहे ते बघा किती सुंदर वाटतंय ते, तर तेही तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून. प्लस मी म्हणजे इथे त्यांनी त्या प्रोडक्टबद्दल मला सांगितलं नाही, पण मी तुम्हाला त्या प्रोडक्टबद्दल सांगते. अतिशय सुंदर अशी दत्तात्रय महाराजांची, ही बघा इथे दाखवलं आहे मी. हां, तर हे दत्तात्रय महाराजांचे तीन मुख आणि मध्ये स्वामींचं हे असं एक लाईक मूर्ती अशी अखंड मूर्ती नाही आहे, पण ते असं वॉल हँगिंग आहे. आणि जेव्हा तुम्ही ते वॉलला लावता, जितके फोटोज आहेत तेवढे मी इथे टाकते आहे, वॉलला जेव्हा लावता आणि त्याच्यामधून जेव्हा लाईट अशी पेटते, घरात कितीही अंधार असेल तुमच्या रात्रीच्या तरी स्वामी जागलेले असणार आहेत तेव्हा, तर हे खूपच छान वाटणार आहे. तुम्ही कुठल्याही प्लेन असं हे कुठल्याही प्लेन तुमच्या वॉलवर ते लावू शकता. ब्लॅक कलरची ती फ्रेम येते आणि कटआउट आहे ते स्वामींचं ॲक्च्युली, आणि त्याच्यामध्ये LED लाईट्स आहेत. तर त्याच्याबद्दल पण तुम्ही म्हणजे निलेश दादांना तुम्ही विचारू शकता, खूपच सुंदर आहेत ते पण. तर तुमचं मोठं घर आहे, लहान आहे, कुठेही असेल तरी ते खूप सुंदर दिसेल. तर हे पाच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले. आणि प्लस याच्या व्यतिरिक्त निलेश दादा हे प्रत्येक
म्हणजे प्रकारची पुस्तकं जे स्वामींचे ग्रंथ आहेत त्यांचे खूप प्रकारची पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचं पण म्हणजे मी एक साधारण डिटेल तुम्हाला देते. तर पुस्तकांमध्ये 9 गुरुवारच्या व्रताचं स्वामींचं पुस्तक, स्वामी समर्थांची उपासना, श्री गणेश उपासना, श्री दत्त उपासना, श्री नित्य स्वामी दर्शन, स्वामीचरित्र सारामृत, गुरुचरित्र, हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची, श्री स्वामी समर्थांची, साधक स्वामींचा, नामाच्या पाठीमागे, दत्त अनुभूती, हिमालयवासी गुरु आणि अतींद्रिय शक्ती, मी जर चुकली असेल तर माफी, श्री क्षेत्र गिरनार, नर्मदायन अनुभूती, दत्त अनुभूतीची, म्हणजे अशा खूप त्यांच्याकडे अशी छान छान पुस्तकं आहेत. श्री शंकर गीता, अंतापुराचे अवलिया, स्वामीसूत, गुरु लीलामृत, अशी असंख्य पुस्तकं त्यांच्याकडे आहेत. तर तुम्ही ते स्वामीसूत जीवनचरित्र अशी भरपूर पुस्तकं आहेत त्यांच्याकडे आणि तुम्ही ती मागवू शकता. आत्ता तुम्हाला मागवण्यासाठी मी पहिलं तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर पण देईन, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन तुम्हाला त्यांचा नंबर, आणि तुम्ही त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून जी मी डिटेल सांगितली ती तुम्ही त्यांना पर्सनली व्हॉट्सअपवर मागवू शकता. व्हॉट्सअप नंबरच आहे हा त्यांचा, तर पर्सनली व्हॉट्सअपवर पण मागू शकता. प्लस तुम्हाला म्हणजे आय थिंक इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी डिलिव्हरी केलेली आहे, त्यामुळे डिलिव्हरीचं काही प्रॉब्लेम येणार नाही, अवेलेबिलिटीचा पण प्रॉब्लेम येणार नाही, कारण ते स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर प्रकट दिनाच्या आधी हे सगळं जर मागवायचं असेल तर त्यांना नक्की कॉल करा, मेसेज टाका त्यांना, बिझी असेल, तुम्हाला जर पर्सनली बोलायचं असेल तरीही ते फोन उचलतात. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही त्यांना विचारू शकता. लॉटमध्ये सगळं मागवायचं असेल तरीही मागू शकता, कुठल्याही प्रकारची पुस्तकं त्यांच्याकडे मागवायची असतील तीही मागू शकता तुम्ही. तर मला वाटतं ही एक माझ्याकडून स्वामीसेवा आहे, मला मी ह्या व्हिडिओमध्येच सांगते की मला त्याच्यातून काही बेनिफिट नाही आहे, हे माझा स्वतःचा स्वामीसेवेचा एक भाग आहे की मला असं वाटत होतं की ते जे बनवलं त्यांनी तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर पोचत असेल तर काय हरकत आहे. म्हणून मी त्यांना पर्सनली रिक्वेस्ट केलेले की मी मला प्लीज तुमच्या या सगळ्या उपक्रमाबद्दल मला एक व्हिडिओ बनवू द्या. तर ते लगेच हो म्हणाले, कारण तेही स्वामी भक्त आहेत आणि मीही स्वामी भक्त आहे, त्यामुळे स्वामी भक्त स्वामी भक्तांना कधीच नाही बोलू शकत नाही असं मला वाटतं. तर म्हणून मी त्यांचे सगळी डिटेल घेतली आणि हा एक व्हिडिओ बनवला आहे छोटासा, जेणेकरून तुम्हाला ते नॉलेज भेटेल, त्या गोष्टीची माहिती मिळेल आणि तुमच्या घरात स्वामी प्रकट दिनाच्या आधी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की त्यांच्याकडून ऑर्डर करा आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही त्यांना कस्टमाईज गोष्टी बनवून घेऊ शकता. बरं, तर हा व्हिडिओ त्याच्याबद्दलच होता की तुम्ही प्रकट दिनाच्या आधी जी कोणी जे स्वामी भक्त आहेत ते तर मागवतीलच, पण जे स्वामी भक्त ची प्रचिती आले पण झाले नाही आहेत अजून, तर त्यांना स्वामींच्या मूर्तीपासून तुम्ही सुरुवात करा. खूप सुंदर सुबक मूर्त्या आहेत त्यांच्याकडे विकायला, तर त्यांची प्राईस वगैरे अगदी रिझनेबल आहे. तुम्ही खरोखर मागू शकता आणि त्यांना मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तर ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे, तर नक्की कॉल करा. मी नंबर दिलेला आहे, निलेश साळवी दादा त्यांचं नाव आहे, तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि स्वामी भक्तीमध्ये लीन होऊन जा, स्वामींना घरी घेऊन या. तर स्वामींची कृपा तुमच्या सगळ्यांवर अशीच राहू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ, बाय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुझ प्रति, ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुझ प्रति, चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति। ओवाळी तो काकड आरती स्वामी समर्था तुझ प्रति, चरण दावी जगतपते स्तवितो तुझी आदि मूर्ति। भक्त जन येऊनिया वारी उभे स्वामी।